खोल समुद्रात मिळणारा रुपेरी पापलेट आता महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारनं पापलेटला राज्यमाशाचा दर्जा दिलाय. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतील मत्स्यपालन, पशुपालन तथा डेअरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या संदर्भातील राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पापलेट माशाला राज्यमासा म्हणून अधिकृत दर्जा मिळावा यासाठी मागणी केली जात होती. पापलेट प्रजातीचे जतन करण्याच्या दृष्टीने अनेक मच्छीमार संघटनांनी तशी मागणी केली होती. आता रुपेरी पापलेटला राज्यमाशाचा दर्जा मिळाल्यानंतर कोळी समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीनं काही कोळी मच्छीमार बांधवांसोबत संवाद साधलाय. पाहूया त्यांच्या काय भावना आहेत. पापलेटची किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात डिसेंबर ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत मागणी देखील केली जाते. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत या पापलेटची मागणी पण खूप असते आणि हा पापलेट भरपूर प्रमाणात वर मिळला जातो. या पापलेटचे ख्वाशी म्हणजे हा पापलेट चवीला चांगला आणि याचे काटे लहान आणि मोठ्या माणसांना म्हणजे म्हाताऱ्यापासून लहानपणापर्यंत कोणालाही असे खाल्ल्यानंतर काटे वगैरे लागत नाहीत म्हणून हा मासा खूप खायला लोकांना आवडतो आणि याची विक्री पण चांगली प्रकारे होते. रिव्हर पापलेट मासा हा सप्टेंबर महिन्यापासून ते ऑक्टोंबर नोव्हेंबरपर्यंत हा मासा मिळत असतो. त्याच्यानंतर थोडाफार थंडी पडल्यामुळे कमी होतो, खोल पाण्यात निघून जातो. पण हा मासा वर्षाचे 12 महिने मिळत असतो पण नंतर हा कमी प्रमाणात होतो. या काळामध्ये सप्टेंबर आणि डिसेंबर नोव्हेंबरपर्यंत हा मासा भरपूर प्रमाणात कोळ्यांना मिळत असतो. हा पापलेट सिल्वर मासा हा कोळ्यांना समुद्रामध्ये ढोल प्रकारची जाळी त्यांनी गावला जातो तर ती जाळी सोडली की त्याच्यामध्ये गावला जातो आणि याचं खाद्य आहे पाण्यामध्ये असे गोळे आलेले असतात सफेद कलरचे, त्याचं हे खाद्य आहे मासा, त्याला खातो हा पापलेट मासा आणि मोठा होत असतो. शासनाला सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री यांना सांगण्यात येते की कोळ्यांना या माशाचा दर्जा मिळाल्यावर मोठ्या प्रमाणात कोळ्यांनाही मदत केली पाहिजे आणि त्यांचा मच्छी व्यवसायाचा उदरनिर्वाह नीट होईल याच्याकडे लक्ष देण्यात यावा, हीच एक कोळ्यांची विनंती आहे. पापलेट ह्या माशाला राज्यस्तरीय दर्जा भेटलेला आहे आणि रुपेरी पापलेट याला, परंतु रुपेरी पापलेटलाच का दिला गेला आणि अशा किती प्रकारचे पापलेट मासे आहेत? असे पापलेट तीन या चार प्रकारचे आहे. एक तर सिल्वर आहे, एक नेपाली पापलेट आहे आणि एक तर ब्लॅकवाला आहे. रुपेरी पापलेट याची वेगळी काही ख्याती आहे किंवा काही आहे असं का? नाही, ते तर सिल्वर असतात ते सर्वात महाग आहे, म्हणजे सुपर साईज बोलतात त्याला. परंतु रुपेरी पापलेटलाच का राज्यस्तरीय दर्जा दिला गेला? कारण तो सर्वात महाग आहे ना. पापलेटला लहानसून घेऊन मोठेपर्यंत म्हातारे माणसं सर्व खाऊ शकतात, भरपूर टेस्टी असतात आणि बाहेरची लोक आपल्याकडे येतात घ्यायला, कारण का पापलेट पण ताजे ताजे असतात.